पाथर्डी तालुक्यात चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागण्यांसाठी आणि सराफांच्या बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी जगदंबा विकास आघाडीच्या वतीने गुरुवारी पाथर्डी शहरात बंद पाळून जुन्या बसस्थानकानजीकच्या नाईक चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केले. जगदंबा विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच सराफ व्यावसायिक नवी पेठेतून नाईक चौकात आले. यामध्ये अॅडव्होकेट ढाकणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, सराफ असोसिएशनचे राज्य सदस्य राजेंद्र शेवाळे, बाळासाहेब जिरेसाळ, सोनू गुगळे, नगरसेवक संजय भागवत, बाजार समितीचे संचालक गहिनीनाथ शिरसाट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख, योगेश रासने, ज्ञानदेव केळगंद्रे, वैभव दहीफळे, गोरक्ष ढाकणे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी सराफ असोसिएशनचे राज्य सदस्य राजेंद्र शेवाळे यांनी सराफांवर शासनाने घातलेल्या जाचक अटी लादून अन्याय केल्याची भावना व्यक्त केली. परंतु ज्यावेळेस हा कर लावला जातो आणि त्या कराची जी व्याप्ती त्यांनी दिलेली आहे, त्याच्या खालचे जे कर्म आहेत, ते कर्म इतके भयंकर आहेत की जास्त वरच्या पातळीवर बोलत नाही, कारण त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. त्याच्यामध्ये आपला एक सराफ दुकानदार आणि नागरिक यांच्यामध्ये एक छोटी दरी या एक्साईजच्या कायद्याने निर्माण केलेली आणि या दरीच्या माध्यमातून जो कोणी सर्वसामान्य नागरिक आपल्या बाजारपेठेमध्ये पत ठेवून असतो त्याची पत या कायद्यामुळे संपणार आहे. तुम्हाला ऐन वेळेला कितीही मोठी अडचण असली तर तुमची आमची ओळख काहीच कामाची नाहीये, कारण कायद्याच्या पद्धतीच आहे. तुमच्याजवळ बिलही असलं आणि तुम्ही ते घरी ठेवून आलेले असले तरी तुमची आमची ओळख तिथं कामाला येणार नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहे आधी बिल घेऊन या आणि मग आम्ही तुमचं ते सोनं घेऊ आणि ते सोनं घेत असताना तुम्हाला आम्ही क्रॉस चेक ते तुमची पेमेंट करणार आहे. परळीला आई आणि पाथर्डीला मावशी समजणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऐन दुष्काळात आईला जेऊ घातले आणि मावशीला म्हणजे पाथर्डीला उपाशी ठेवले असा टोला पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर यांनी भाषणातून मारला. या जनतेला संबोधन केलं तेव्हा आदरणीय साहेब असं म्हटले की परळी माझी आई आहे आणि पाथर्डी माझी मावशी आहे. इतकं प्रेम ज्या नेत्याने आमच्यावर केलं त्या नेत्याच्या कन्या आज आईला मात्र छावणी देतात आणि मावशीला उपाशी मारतात. की कुठंतरी जुळतंय का याचा विचार सर्वसामान्य समाजाने केला पाहिजे. पूर्वी अशी म्हण होती आई मरावं आणि मावशी जगावं. आता आदरणीय नेत्यांच्या काळात म्हण उलटी झाली मावशी मरावं आणि आई जगावं. इकडे तुम्ही शेजारच्या आजूबाजूला जर बघितलं तर छावण्या सुरू आहेत. आमच्या खाली जर तुम्ही गेलात येळीपासून जर खालचा अख्खा पट्टा जर बघितला तर विहिरीत कुठं पाण्याचा थेंब नाही. जनावराला चारायला बाटूक सुद्धा जमिनीत आलेलं नाही. ज्वारीची कणस सुद्धा उपलब्ध झाली नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या तालुक्याची आणेवारी अत्यंत मोघमरित्या लावली गेली. या आणेवारीबाबत ठोसरित्या कुणी बोललं नाही, प्रशासनाला कुणी समजून सांगितलं नाही. प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासोबत टंचाईच्या बैठका घ्यायच्या, टंचाईच्या बैठका घेऊन या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी फक्त आपला गटाचा वापर करून घ्यायचा, त्या ठिकाणी आलेल्या विरोधातल्या कार्यकर्त्यांवर आरोप प्रत्यारोप करायचे आणि आपण कसे चांगले आहोत एवढा एकमेव दाखवण्याचा शो या ठिकाणी या तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून झाला. तालुक्यात पाणी टंचाई गंभीर आहे, परंतु शासनाच्या यादीत तालुक्यातील एकही गाव नाही हे विशेष. हा तालुक्यावर अन्याय आहे. शेजारील तालुक्यातील गावांचा समावेश मात्र या यादीत आहे. पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील गावे देखील या यादीत आहेत. मग पाथर्डीवर अन्याय का? तालुक्याचे लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात? तालुका उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. तालुका दुष्काळी जाहीर न केल्यास संपूर्ण तालुका बंद केला जाईल असा इशारा यावेळी अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी दिला. दुष्काळाची तीव्रता वाढत चालली, पिण्याच्या पाण्याचा संदर्भ मोठा वाढत चाललेला आहे, छावण्याचा प्रश्न मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की याच्या संदर्भातच तुझा वाव केला जातो. या जिल्ह्यामध्ये खरं असताना पाथर्डी तालुका अत्यंत दुष्काळग्रस्त असताना देखील या तालुक्यातलं एकही गाव दुष्काळी जाहीर झालं नाही एवढा घोर अडणं आमच्या वतीनं. नगर जिल्ह्यात राहता तालुक्यामध्ये दुष्काळी गावं जाहीर झाली.
झाली तर विरोधी पक्ष नेता तिथला पालकमंत्र्याच्या जामखेड तालुक्यामध्ये अनेक गावं दुष्काळग्रस्त जाहीर झाली तर पालकमंत्र्याचा स्वतःचा तालुका आणि या तालुक्यामध्ये एवढा मोठा दुष्काळ असताना एक गाव सुद्धा दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही हा घोर अन्याय या तालुक्याच्या जनतेवरती शेतकऱ्यावरती आणि म्हणून सातत्याने संघर्ष सुरू करावा लागेल मी मागे सांगितलं होतं त्या दिवशी तहसील कार्यालयावरचा आम्ही मोर्चा नेला आज पाचोडी शहर बंद ठेवले याच्यानंतरचं आंदोलन देविदास तू सांग कशा पद्धतीचं करू त्या पद्धतीचं आपण करू आपल्याला अडचण नाही त्यात आम्ही बंद ठेवलाय हा इशारा समजा येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रश्न सुटले नाही तर तालुका बंद करून तालुका रस्त्यावर उभा करण्याची हिंमत आमच्यात आहे आम्ही सगळा तालुका रस्त्यावर चालून बसतो मी मागच्या 8 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करत असताना मी सवाल केला होता की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी कुठं आहे एवढा मोठा दुष्काळ असताना आमचा लोकप्रतिनिधी करतोय का हे खरं तर दुष्काळग्रस्त एकही गाव झालं नाही या तालुक्यातलं तर लोकप्रतिनिधीचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा राजाभाऊ आणीवरी लावून घ्यावी लागते बसून घ्यावी लागते आज डोळ्यापुढं धडधडीत पिकं जळलेल्या बी पाणी विहिरीचा तळ आम्हाला उघड्या डोळ्याने दिसतोय आणि आमच्या प्रशासनाला मात्र दिसत नाही याला मी फक्त प्रशासनाला जबाबदार धरणार नाही तर लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढेच त्याला जबाबदार आहेत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले तर दिवसभर व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले होते. C24 तासाठी प्रतिनिधी मुकुंद लोहिया पाथर्डी.